जय शिवराय मित्रांनो, सध्या आपण आहोत किल्ले शिवनेरीवरती आणि किल्ले शिवनेरीवरती सरकारवाड्याचा जो भाग आहे त्या ठिकाणी आता आपण आहोत. आपण जर मागे पाहिलं तर ही जी वास्तू आहे हे शिवजन्मस्थान म्हणून ओळखले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या ठिकाणी 1630 साली जेव्हा झाला तर ही जी दुमजली वास्तू आपण पाहू शकतो सरकारवाड्याच्या भागामध्ये असणारी ती 1925-26 आसपास कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज यांच्या सूचनेवरून मुंबई इलाक्याचे जे आपले मंत्री होते भास्करराव जाधव यांच्या एकूणच प्रयत्नातून ही वास्तू दुमजली वास्तू बांधली. त्या वास्तूच्या खालच्या भागामध्ये एक पाळणा आहे. शिवजन्माच्या एकूणच महोत्सवात किंवा कार्यक्रमामध्ये त्या पाळण्याजवळ शिवजन्माची बालगीतं गायली जातात आणि त्याच्या वरच्या मजल्यावर मात्र ज्या ठिकाणी त्या वास्तूमधून आजूबाजूच्या भागाचं एक सुंदर अशा पद्धतीचं दर्शन आपल्याला होत असतं. तर 1630 साली एकूणच निजामशाहीच्या कडून शहाजीराजांची जी लढत सुरू होती त्या दृष्टिकोनातून जो धामधुमीचा काळ त्यांच्या आयुष्यात सुरू होता तर त्या वेळी त्यांचे जे पुढे स्नेही झाले विश्वासराव यांच्या एकूणच देखरेखीखाली जिजामातेला या ठिकाणी आणण्यात आलं होतं. सुरक्षित जागा म्हणून शिवनेरीवरती ठेवण्यात आलं होतं आणि त्या धामधुमीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या ठिकाणी झाला. या वास्तूचं जर आता आपण पाहिलं सरकारवाडीच्या वास्तूचे सध्या फक्त अवशेष आपण पाहू शकतो. सुरुवातीला येत असताना जरा सुस्थितीत असणारी जी इमारत लागते ती आहे ती हमामखान्याचं. हमामखान्याच्या भागामध्ये आपण जेव्हा जाऊन पाहिलं तर सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी आता आपण आजच्या काळात बाथटब म्हणू शकतो किंवा टाकी म्हणू शकतो. त्या ठिकाणी स्नानाची सोय आहे. पाण्याची योजना त्या काळात जी होती तिचे अवशेष रूपातून आपण खापरी पाईपलाईन चे अवशेष आपण पाहू शकतो. बाकीची जी सरकारवाड्याचा जो भाग आहे त्या ठिकाणी जलयोजनेचे काही अवशेष दिसून येतील. त्याच्यामध्ये हे आपण फिरून पाहिलं तर काही कारंज काही ड्रेनेज सिस्टीम ह्या आपल्याला या ठिकाणाहून पाहता येतात आणि आजूबाजूचा हा सगळा परिसर पुढे आपण पाहत बदामी तलाव असेल कडेलोट असेल शिवकुंज नावाची इमारत असेल कमानी मशीद असेल परिसराने हा मध्यमध असणारा सरकारवाडा तर वेगळ्या अर्थाने शोभून दिसतो. आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपण पुढची वाटचाल करूयात. धन्यवाद.